श्री स्वामी समर्थ मी प्रांजली। उद्या आहे संकष्टी चतुर्थी। चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पा आपल्याला आठवतात आणि गणपती बाप्पा म्हटलं की ते बुद्धीचे देवता आहेत। तुमचे मुलं ऐकत नाहीयेत, अभ्यास केलेला लक्षात राहत नाहीये किंवा स्कूलमध्ये जात नाहीयेत, अभ्यासाला बसत नाहीयेत किंवा तुमचं एखादं अडलेलं काम आहे की जे पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण ते काम पूर्ण होत नाहीये। जसं की तुमचं घराचं काम असेल, घर घ्यायचं आहे स्वतःचं पण लोन होत नाहीये किंवा घरातलं कोणी तयार होत नाहीये किंवा काहीतरी अडथळे येत आहेत, तुम्ही नोकरी शोधताय, तुमचे मुलं शोधताय किंवा तुमचे मिस्टर नोकरी सर्च करताय पण ती मिळत नाहीये, मनासारखी मिळत नाहीये, प्रमोशन होत नाहीये किंवा तुमचे पैसे अडकलेले आहेत ते होत नाहीये किंवा कोणाकडून काही तुम्हाला काम करून घ्यायचं आहे, कुठे फाईल अडकली आहे ते काम पूर्ण होत नाही। म्हणजे काहीही काम असू शकतं की जे चालू आहे पण त्याच्यामध्ये खूप अडथळे येत आहेत आणि त्या कामाला ब्रेक लागत आहे, तर ते काम सर्व अडथळे दूर होऊन तुमचं लवकर ते काम पूर्णत्वास जावं यासाठी मी तुम्हाला काही साधे आणि सोपे सुटसुटीत अगदी प्रत्येक जण करू शकेल अशा सेवा आणि असे उपाय सांगणार आहे जेणे 100% काय अगदी 1001% आपल्याला बदल दिसायला लागतील आणि आपली कामं जे आहेत ते पूर्णत्वास जातील। तर सर्वात अगोदर चतुर्थी गणपती बाप्पा, आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा तर असतीलच आणि गणपती बाप्पांची मूर्ती जर ज्या घरामध्ये ज्या देवघरामध्ये नसेल ते घर अपूर्ण आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीशिवाय आपण देवघराचा विचार सुद्धा करू शकत नाही। तर जी कोणती आपली गणपती बाप्पांची देवघरामध्ये मूर्ती आहे तर ती मूर्ती आपल्याला तांबणामध्ये घ्यायची आहे। सुरुवातीला काय करायचं, सर्व देवांना स्नान घालून घेताना गणपतीला पण आपल्याला स्नान घालायचं आहे पण टीका वगैरे असं गंध वगैरे काही लावायचं नाही आणि नंतर स्वच्छ पिण्याचं पाणी जे आहे एका तांब्यामध्ये घ्यायचं, तांबण पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्या तांबणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याने त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर जे तुमचे मुलं अभ्यास वगैरे करत नाही काही नाही तर त्यांनी जर केलं ही सेवा तर खूप उत्तम आहे पण ते ऐकत नाहीत, ते करू शकत नाही, तर तुम्ही करायची। पण मी माझ्या मुलांसाठी करते हे आपलं इंटेन्शन कशासाठी करतोय हे तुमच्या डोक्यात असायला हवं। त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते जे तीर्थ राहील, अभिषेक केलेलं जे पाणी जे तीर्थ तयार होतं अभिषेकानंतर, ते तीर्थ आपल्या मुलांना आपल्याला पिण्यासाठी द्यायचं आहे आणि आवर्जून या दिवशी आपल्या मुलांच्या हाताने, आता हे अभिषेक ठीक आहे तुम्ही केलं पण या दिवशी आपल्या मुलांच्या हाताने एक लाल फूल आणि 21 दुर्वांची एक जुडी आपण गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। ही तुम्ही घरामध्ये पण करू शकता किंवा घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपतीचं मंदिर असेल तिथे सुद्धा तुम्ही हे अर्पण करू शकता। हे झालं। आता दुसरा उपाय जे मी तुम्हाला सांगितलं की तुमचं कोणतंही काम असू द्या जे पूर्ण होत नाहीये, अडथळे निर्माण होत आहेत, असं वाटतं की आता होईलच, आता होईल, आता झालंच आहे, आता काही टेन्शन नाही, पण परत काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि रिटर्न तुम्ही परत झिरोवर येता, तर अशा वेळेला एक दोन तीन उपाय सांगते। तर पहिला उपाय हा आहे की यासाठी आपल्याला 108 दुर्वा घ्यायच्या आहेत। आता दुर्वाच का घ्यायच्या आहेत बरं, दुर्वांना एवढं महत्व का आहे? आता आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पांना फक्त माहिती आहे की दुर्वा प्रिय आहेत, दुर्वा वाहतात, पण त्या का वाहतात? अगदी म्हणजे अर्ध्या मिनिटाची तुम्हाला एक कथा सांगते की ज्याने लक्षात येईल की या दुर्वांचं किती महत्व आहे। ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासुर नावाचा राक्षस त्रास देत होता। देवतांच्या विनंतीवरून गणरायाने त्याच्याशी युद्ध केले आणि शेवटी त्या असुराला गिळून टाकले। तो असुर अग्नीसारखा तप्त होता। त्याला गिळल्यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली। तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांची जुडी गणेशाला खाण्यास दिली। त्यावेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली। त्यावेळी गणरायाने सांगितले, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास 1000 यज्ञ व्रत दान व तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळेल, म्हणून गणपती बाप्पांना दुर्वा वाहिल्या जातात। ही कथा अगदी म्हणजे मोठी आहे, मी तुम्हाला संक्षिप्त रूपात अगदी छोट्या करून सांगितलेली आहे। तर याच्यामुळे गणपतीला दुर्वा वाहायच्या असतात। आता
108 दुर्वांची जुडी आपल्याला घ्यायची नाहीये किंवा 21 दुर्वांची जुडी घ्यायची नाही, अगदी सेपरेट सेपरेट अशा 108 दुर्वा एका प्लेट मध्ये तुम्ही घ्या. जसं की आपण 3 दुर्वांची एक जुडी तोडतो बघा, तशा 108 दुर्वा एखाद्या प्लेट मध्ये घ्या आणि एक दुर्वा त्यातली आपण हातामध्ये पकडायची. ओम गण गणपतये नमः म्हणायचं, आपली मनोकामना बोलायची आणि गणपती बाप्पांना अर्पण करायची. परत दुसरी दुर्वा घ्यायची, ओम गण गणपतये नमः म्हणायचं, आपली मनोकामना बोलायची आणि गणपती बाप्पांना अर्पण करायची. आता उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा की मी आजपासून ते पुढच्या संकष्टी पर्यंत किंवा मी आजपासून 51 दिवस, 40 दिवस किंवा 21 दिवस रोज 108 दुर्वा मी आपल्याला अर्पण करील, माझं हे काम पूर्णत्वास जाऊ द्या. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने संकल्प करून आपल्याला तुम्ही जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढ्या दिवस रोज 108 दुर्वा घ्यायच्या आणि एक एक दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणून अर्पण करायचा आहे. 100% तुमचं तेवढ्या दिवसामध्ये काम होईल, तेवढे दिवस काय अगदी काही दिवसांमध्येच तुमचं काम पूर्ण झालेलं आहे असा अनुभव तुम्हाला येईल. अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे. खूप काही मंत्र नाही, स्तोत्र नाही, कुठे जाणं नाही, पूजा मांडणं नाही, काही नाही, अगदी साधी सोपी सेवा आहे. कोणीही करू शकतं, स्त्री पुरुष मुलं मुली अगदी कोणीही करू शकतं, असं काहीही बंधन नाही. पिरियड्स आले तर घरातील इतर मंडळींना करायला सांगा आणि सुतक आलं तर सेवा थांबवा. जिथे स्टॉप झालं होतं ते झाल्यानंतर तिथून पुढे कंटिन्यू करा. आता दुसरी जी सेवा आहे, दुसरा जो उपाय आहे तो अशा पद्धतीने की जसं तुम्हाला कर्ज झाले आहे, धनप्राप्ती किंवा असंच कोणत्याही मनोकामना वगैरे कशासाठी, हा जो उपाय आहे हा आपल्याला गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. तुम्ही उद्या संकष्ट चतुर्थीपासून की मी 11 चतुर्थी किंवा मी चतुर्थीपासून सुरुवात करायचं, पुढे मी 21 बुधवार 11 बुधवार कंटिन्यू ही सेवा करेल, या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता. ही रोज करायची गरज नाही. तुम्ही जर फक्त चतुर्थी चतुर्थी करणार असाल तर 1 वर्षापर्यंतच्या चतुर्थी करा आणि तुम्हाला जर चतुर्थीपासून सुरुवात करायची आणि पुढे बुधवार जसं की 11 बुधवार 21 बुधवार या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, 21 दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे. 21 दुर्वांची एक जुडी घ्यायची, एक वाटीमध्ये कुंकू घ्यायचं, जे आपलं लाल कुंकू असतं, तर ते कुंकू त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, ते मिक्स करायचं, पातळ करायचं आणि ही दुर्वांची जुडी आहे ते त्या कुंकुवात मध्ये बुडवायची, म्हणजे त्या दुर्वाला कुंकू लागायला पाहिजे आणि या कुंकू लागलेल्या ज्या दुर्वा आहेत त्या आपल्याला गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं, संकल्प करायचा मी कशासाठी करते का करते आणि त्यानंतर ती कुंकू लावलेली दुर्वा हातामध्ये पकडायची, आपली मनोकामना बोलायची आणि गणपती बाप्पांना ती दुर्वाची जुडी अर्पण करायची. या पद्धतीने हा साधा सोपा उपाय तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने करू शकता. दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी केला तरीही चालेल. या जे दोन्ही तिन्ही उपाय सांगितले यासाठी कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही, अगदी तुम्ही प्रत्येक जण श्रद्धेने आणि विश्वासाने करा, तुम्हाला अनुभव बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.